गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण आलोय बक्कासुराच्या गोट्यावर. बक्कासुराचा अजिंठा धनराजांचे काम चालू होणार आहे. आणि बक्कासुराचा अजिंठा आता किसरा मैदानासाठी रवाना होणार आहे. भव्यदिव्य असं मैदान आहे अजिंठा किसरीचं. आणि या मैदानासाठी टीम सज्ज आहे. चला तर आता बक्कासुराला धुवून रंगवण्याचं काम चालू होणार आहे. बघू शकता कसे रंगवत आहे मोहिल शेठ बक्कासुरला. बघू शकता तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. बक्कासुराचा नक्की गट क्रमांक किती याची पण अपडेट. गट क्रमांक मी नाही सांगितला, पण एक फॅन फॉलोंसाठी एक आशेचा किरण म्हणजे बक्कासुर नक्की गट क्रमांक कितीमध्ये पळणार याचा थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा निर्णय असा होता की लॉट नावाप्रमाणे जाहीर करू नका वगैरे, त्यामुळे बक्कासुरच्या गटाची संपूर्ण अपडेट नाही देऊ शकत. पण मिनिमम बक्कासुर किती वाजता खाली जाऊ शकतो याची इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या शेवट दिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर 10-10 गट पाठवले तर बक्कासुर किती वेळा लॉटला जाईल खाली याची अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. बघू शकता बक्कासुर आता सज्ज झालेला आहे मित्रांनो. आजी दादा तिसऱ्या मैदानासाठी कसा सज्ज झाला, कारण की एक मोठं मैदान आहे. मोठं मैदान म्हणलं की तयारी पण जोरदार असते, नियोजन पण जोरदार असतं. चला सज्ज झालाय बक्कासुर, आता थोड्याच वेळात रवाना होणार अजिंठा किसरी मैदानासाठी. चला तर भेटू मित्रांनो मैदानामध्येच. आणि मित्रांनो धन्यवाद.
मित्रांनो, बकासूरचा गट क्रमांक किती याच्या अपडेट फॅन फॉलोअरसाठी थोडी अशीच किरण म्हणून मी एक सांगत आहे. म्हणजे अखिल भारतीय पत्रकारी संघटनेचा नियम होता की गट नावाप्रमाणे घोषित करू नका वगैरे, त्यामुळे एक फॅन फॉलोअरसाठी इच्छा असते की बकासूरचा गट ऐकावा. तर मित्रांनो, मी वेगळ्या पद्धतीने बकासूरचा गट सांगणार आहे. म्हणजेच जर 8 वाजता मैदान चालू झालं तर 10 धावांनं गट खाली गेलं तर बकासूर मिनिमम 20 गट क्रमांकाच्या आतमध्येच बकासूरचा गट क्रमांक आहे. तास सांगू शकतो फक्त बकासूर तास क्रमांक 3 वर पळणार आहे. तर बघू आता बकासूर नक्की 10 ते 20 मध्ये नक्की कोणत्या गटात पळतो. तास क्रमांक 3 वर पळणार ही 100% अपडेट आहे मित्रांनो. धन्यवाद.